हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मी अमोल गायकवाड आणि आपण अभ्यासतो आहे इयत्ता बारावी अर्थशास्त्र प्रकरण नंबर सहा निर्देशांक होय मित्रांनो प्रकरण नंबर सहा याचा अर्थ होतो आपला अर्धा पोर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण केलेलं आहे आणि पुढील पाच धडे हे सुद्धा आपण लवकरच पूर्ण करणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना देतो की व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक सरप्राईज ठेवलेलं आहे मित्रांनो आपण प्रत्येक वेळेस आपल्या व्हिडिओमध्ये नवीन नवीन गोष्टी ॲड करत आलो आहोत आणि हे सरप्राईजसुद्धा या व्हिडिओमध्ये ॲड करण्यात आलं आहे ज्याचा फायदा तुम्हाला तुमच्या अभ्यासात नक्कीच होणार आहे हे सरप्राईज काय आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठीक आहे सुरू करूयात आजचा भाग प्रकरण नंबर सहा निर्देशांक निर्देशांक ही खरं तर खूप सोपी प्रक्रिया आहे ही एक गणिती प्रक्रिया आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना जर सांगितलं की या आकडेवारीचा निर्देशांक काढा तर विद्यार्थी अगदी सहज काढतात परंतु निर्देशांक म्हणजे नेमकं काय का असं जर विद्यार्थ्यांना विचारलं तर त्याचं उत्तर देताना त्याडी त्यांची थोडीशी चलबिचल होते असं का होतं कारण अर्थशास्त्रीय भाषा ही थोडीशी किचकट असलेलं विद्यार्थ्यांना जाणवतं आपण मात्र आपल्या व्हिडिओमध्ये अर्थशास्त्रीय भाषेबरोबरच सामान्य भाषेमध्ये निर्देशांक कसा सांगता येईल या संदर्भात चर्चा करणार आहोत ठीक आहे सुरू करूया आपलं लेक्चर निर्देशांक निर्देशांक ही अर्थशास्त्रात सर्वाधिक वापरले जाणारे संख्याशास्त्रीय साधन आहे होय मित्रांनो हे एक संख्याशास्त्रीय साधन आहे ज्याचा वापर करून तुम्ही एका वर्षात ज्या वस्तूच्या किमती होत्या त्याची तुलना दुसऱ्या एखाद्या वर्षातील वस्तूंच्या किमतीशी करता आणि मग यातील बदल किती झाला हे अनुभवता मित्रांनो दोन वेगवेगळ्या वर्षामध्ये वस्तूच्या किमती कशा बदलल्या याचा अभ्यास करण्यासाठी निर्देशांक खूप महत्त्वाचा असतो निर्देशांक म्हणजे एका ठराविक कालावधीतील चलांमधील बदल किंवा चलांच्या समुदायातील बदल मोजण्याचे साधन आहे म्हणजे एका विशिष्ट काळात वस्तूच्या किमती आणि दुसऱ्या एखाद्या काळात वस्तूच्या किमती याच्यामध्ये काय बदल झाला हे मोजण्याचं साधन म्हणजे आपण निर्देशांक असं म्हणू शकतो साध्या शब्दात सांगायचं तर आपण बऱ्याच वेळेस ऐकलेलं आहे की महागाई फार वाढलेली आहे म्हणजे महागाई वाढली म्हणजे काय झालं तर वस्तूच्या किमती वाढल्या वस्तूच्या किमती वाढल्या हे सांगत असताना आपण पूर्वीच्या एखाद्या वर्षाची तुलना या वर्षाशी करतो म्हणजे असं समजा की दोन हजार पंधरा साली एखाद्या वस्तूची जी किंमत आहे ती शंभर रुपये होती आणि दोन हजार वीस साली त्या वस्तूची किंमत दीडशे रुपये झाली आहे याचा अर्थ पन्नास टक्के किंमतींमध्ये वाढ झाली आहे म्हणजेच निर्देशांकातसुद्धा वाढ झाली आहे यात आपण काय केलं तर यात आपण एखाद्या जुन्या वर्षाला मूळ वर्ष असं संबोधलं म्हणजे दोन हजार पंधरा सोळा आणि त्याची तुलना चालू वर्षाशी म्हणजे दोन हजार वीस एकवीसशी केली आणि मग त्या काळात वस्तूच्या किमती किती होत्या या काळात वस्तूच्या किमती किती आहेत त्यांच्यातील बदल याची तुलना करून आपण महागाई वाढली आहे वस्तूच्या किमती वाढलेल्या आहेत शेकडा पन्नास टक्के किमती वाढलेल्या आहेत अशा स्वरूपात महागाईच्याबद्दल माहिती सांगितली यालाच निर्देशांकात वाढ झाली असं अर्थशास्त्रीय भाषेत म्हणता येईल मूळ वर्षाशी तुलना करता चालू वर्षामध्ये वस्तूच्या किंमत पातळीमध्ये किती बदल झाला किंवा घाऊक किमतींमध्ये किती बदल झाला आहे किरकोळ किमतींमध्ये किती बदल झालाय उत्पादनामध्ये किती बदल झाला आहे याची तुलना आपल्याला निर्देशांकाच्या सहाय्याने करता येते निर्देशांक हा मूलतः वस्तूच्या किंमत पातळीतील बदल मोजण्यासाठी तयार करण्यात आला होता परंतु आजच्या काळात शेअर मार्केटमधील मा बदल म्हणजेच भाग भांडवल बाजारातील बदल मोजण्यासाठी किंवा राहणीमानाचा दर्जा त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्र कृषी क्षेत्र याच्यातील उत्पादनातील बदल आयात निर्यात यातील बदल अशा इतर घटकांमधील बदल मोजण्यासाठी सुद्धा निर्देशांकाचा उपयोग करता येतो निर्देशांक हा प्रत्यक्षपणे मोजता येत नाही परंतु त्यातून सापेक्ष बदल मात्र मोजता येतात सापेक्ष म्हणजे काय तर सापेक्ष म्हणजे तुलना करता किंवा अवलंबून असलेला एखाद्या घटकांच्याद्वारे निर्देशांक काढला जातो म्हणजेच मागील एखाद्या मूळ वर्षाशी तुलना करता चालू वर्षातील वस्तूच्या किमतीत किती बदल झाला आहे यासाठी आपण मूळ वर्षाला आधार मानतो आणि यालाच आपण सापेक्ष तुलना करणं असं म्हणतो या निर्देशांकाच्या व्याख्या काय आहेत त्या आपण बघूयात पहिली व्याख्या आहे प्राध्यापक स्पायगेल यांची स्पायगेल यांच्यामध्ये भौगोलिक स्थान वेळ या संदर्भात किंवा इतर वैशिष्ट्ये जसं की उत्पन्न व्यवसाय इत्यादींच्या संदर्भात सापेक्ष बदल दर्शवण्यासाठी किंवा बदलाचे प्रमाण दाखवण्यासाठी वापरले जाणारे साधन म्हणजेच निर्देशांक होय यावरून स्थळ आणि काळ याच्याशी तुलना करून आपण निर्देशांक काढू शकतो असं त्यांचं मत आहे स्थान म्हणजे दिल्लीमध्ये या एखाद्या वस्तूची किंमत किती आहे त्याची तुलना मुंबईमध्ये त्याच वस्तूची किंमत की किती आहे यांच्याशी करता येईल आणि मग त्यांचासुद्धा निर्देशांक काढता येईल वेळ म्हणजे काळानुसार आपण करतोच आहोत वर्षानुसार जे काही मूळ वर्ष आहे चालू वर्ष आहे यांची तुलना करूनसुद्धा आपण निर्देशांक काढू शकतो दुसरी व्याख्या आहे क्रास्टन आणि कावडन यांची त्यांच्या मते निर्देशांक ही अशी शृंखला आहे जिच्या आधारे काल आणि स्थान या पद्मालेतील बदलाचे मापन करता येते त्यांनीसुद्धा स्थान आणि काळ याच्यानुसारच ज्या वस्तूच्या किमती किंवा उत्पादन किंवा इतर घटकांचा ज्यांचा निर्देशांक काढायची आहे त्यांची तुलना करण्यासंदर्भात सांगितलेलं आहे हे झालं संदर्भात मग आता आपल्याला निर्देशांक म्हणजे काय आणि त्याच्या व्याख्या काय आहेत हे समजलेलं आहे पुढचा भाग आपण बघूयात निर्देशांकाची वैशिष्ट्ये या निर्देशांकाची वैशिष्ट्ये काय आहेत निर्देशांकाची वैशिष्ट्ये ज्यामध्ये पहिलं आहे निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहे म्हणजे निर्देशांक ही संख्याशास्त्रीय संकल्पना आहे ज्याचा वापर करून आपण दोन वेगवेगळ्या वर्षातील वस्तूच्या किमती उत्पादन आयात निर्यात यांच्या संदर्भात झालेला बदल मोजू शकतो दुसरं आहे निर्देशांक हे सरासरी काढण्याचे एक साधन आहे त्याचा वापर करून शेकडेवारी काढण्यास हे उपयुक्त ठरतं तिसरं आहे एका विशिष्ट काळात किंवा दोन भिन्न काळात किंवा दोन भिन्न स्थानातील एक किंवा जास्त संबंधित बदलाचे परिमाण मोजण्यासाठी निर्देशांक या सांख्यिकीय साधनाचा वापर केला जातो म्हणजे काय तर एका विशिष्ट काळात किंवा दोन भिन्न काळात दोन वेगळ्या काळामध्ये किंवा एका काळामध्ये दोन भिन्न स्थानातील म्हणजे वेगवेगळ्या स्थानातील किंवा जास्त संबंधित चलाचे परिणाम मोजण्यासाठी आपल्याला या निर्देशांकाचा उपयोग करता येतो चौथं आहे जो निर्देशांक एका चलाच्या सहाय्याने मोजला जातो त्याला एकीकृत निर्देशांक असं म्हटलं जातं तर जो चलांच्या गटापासून तयार केला जातो अशा निर्देशांकाला संयुक्त निर्देशांक असं म्हटलं जातं पुढे पाच नंबर निर्देशांक हा चालू वर्षासाठी तयार केला जातो म्हणजे ज्या वर्षाचा निर्देशांक काढायचा आहे त्या वर्षाला आपण चालू वर्ष असं म्हणू शकतो चालू वर्षासाठी आपण निर्देशांक काढत असतो सहा नंबर ज्या वर्षापासून बदल मोजले जातात त्याला मूळ वर्ष असं म्हणतात ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की ज्या वर्षापासून बदल मोजले जातात समजा आपल्याला मोजायचं दोन हजार पंधरा सोळाची आकडेवारी तर पंधरा सोळा हे मूळ वर्ष होईल आणि वीस एकवीस म्हणजे चालू वर्ष हे सध्याचं वर्ष हे वर्ष चालू वर्ष होईल पुढे मूळ वर्षाचा निर्देशांक नेहमी शंभर गृहीत धरला जातो आणि त्यानुसार त्याला त्या वर्षातील मूल्याप्रमाणे मोजले जाते म्हणजे मूळ वर्षातील जो निर्देशांक आहे तो शंभर मानला जाईल आणि त्याचा परिणाम चालू वर्षातील निर्देशांकावर किती झाला यानुसार टक्केवारीतून आपल्याला हा जो निर्देशांक आहे तो काढता येतो शेवटचा आहे अर्थव्यवस्थेतील कल व बदल मोजण्यासाठी निर्देशांकाचा वापर केला जातो म्हणून त्याला आर्थिक क्रियांचे वायुभार मापक असे म्हणतात आर्थिक क्रियांचे वायुभार मापक असं सुद्धा आपण निर्देशांकाला म्हणतो आणि इथे आपली वैशिष्ट्ये पूर्ण झाली आहेत ही वैशिष्ट्य सर्व महत्त्वाची आहेत आठ वैशिष्ट्य आहेत एकूण ठीक आहे पुढे खरं तर हा जो भाग आहे आता जो शिकवला जाईल तो तुमच्या वीस एकवीस या वर्षातील बोर्ड परीक्षेतून काढून टाकलेला आहे म्हणजे बोर्डाच्या लेखी परीक्षेत हा भाग विचारला जाणार नाही परंतु जर हा भाग समजला नाही तर गणित सोडवताना अडचण निर्माण होतील आणि म्हणून हा भाग आपण थोडक्यात समजून घेणार आहोत जसं की मूळ वर्ष म्हणजे काय तर मूळ वर्ष म्हणजे निवडलेल्या वर्षाची तुलना मूळ वर्षाशी केली जाते म्हणजे जे वर्ष आपण निवडणार आहोत दोन हजार वीस एकवीस तर त्याची तुलना ज्या वर्षाशी केली जाईल पंधरा सोळा तर ते पंधरा सोळा म्हणजे मूळ वर्ष झालं आणि ते निर्देशित करण्यासाठी शून्य हा प्रत्यय लावला जातो म्हणजे ते कशाने दर्शवलं जाईल सूत्रामध्ये शून्य या गोष्टीने दर्शवलं जाईल तसंच चालू वर्ष म्हणजे काय चालू वर्ष म्हणजे निवडलेल्या वर्षाची तुलना करण्यासाठी चालू वर्षाची गरज भासते चालू वर्ष म्हणजे जे सध्याचं सुरू असलेलं वर्ष ज्याचा निर्देशांक काढायचा आहे ते वर्ष आणि या चालू वर्षासाठी एक हा प्रत्यय लावला जातो म्हणजे गणित सोडवताना जेव्हा एक असेल त्यावेळेस चालू वर्षाशी संबंधित हा आकडा आहे असं तुम्हाला गृहीत धरायचं आहे त्याचबरोबर सांकेतिक लिपी बघूया आपण सांकेतिक लिपीमध्ये पी शून्य पी म्हणजे ऑब्वियस आहे किंमत आहे आणि शून्य म्हणजे मूळ वर्ष आहे आत्ता शिकलो आपण आणि याचा अर्थ मूळ वर्षातील वस्तूची किंमत ही पी शून्य या, या प्रत्ययाने दाखवली जाईल तसंच पी वन पी म्हणजे परत एकदा किंमत वन म्हणजे चालू वर्ष याचा अर्थ होतो चालू वर्षातील वस्तूची किंमत ही पी एक या सांकेतिक लिपीने दाखवली जाईल क्यू झिरो क्यू म्हणजे क्वांटिटी क्वांटिटी म्हणजे नगसंख्या किंवा परिमाण तर क्यू झिरो याचा अर्थ होतो मूळ वर्षातील उपभोग्य वस्तू किंवा खरेदीच्या वस्तूंची संख्या तसंच क्यू वन म्हणजे चालू वर्षातील उपभोग्य वस्तू किंवा खरेदीच्या वस्तूंची संख्या या गोष्टी आपल्याला जेव्हा आपण गणित सोडवू त्यावेळेस उपयोगी पडणार आहेत त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा पुढचा भाग आहे निर्देशांकाचे प्रकार निर्देशांकाचे एकूण चार प्रकार पडतात पहिला आहे किंमत निर्देशांक दुसरं आहे संख्यात्मक निर्देशांक तिसरं आहे मूल्य निर्देशांक आणि शेवटचा विशिष्ट हेतू निर्देशांक हे चार निर्देशांकाचे प्रकार आहेत चला एक एक बघूया पहिला किंमत निर्देशांक किंमत निर्देशांक म्हणजे काय तर वस्तूच्या किमतीत जे सामान्य बदल होतात त्या बदलाचे मापन करण्यासाठी आपल्याला किंमत निर्देशांक उपयोगी पडतो हे दोन भिन्न कालावधीदरम्यान किमतीच्या पातळीशी तुलना करते म्हणजे दोन वेगवेगळ्या कालावधीमध्ये वस्तूच्या किमतीत किती बदल झाला आहे हे सांगण्याचा साठी आपण किंमत निर्देशांक काढत असतो दोन संख्यात्मक निर्देशांक संख्यात्मक निर्देशांक यालाच प्रमाणबद्ध निर्देशांक असं सुद्धा म्हटलं जातं आणि हे अर्थव्यवस्थेच्या उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या भौतिक प्रमाणातील बदल मोजते उदाहरणार्थ कृषी उत्पादन किंवा औद्योगिक उत्पादन याच्यामधील परिमाणात काही कालावधीत जो बदल झाला असेल ते मोजण्यासाठी आपण संख्यात्मक निर्देशांकाचा वापर करतो तीन नंबर आहे मूल्य निर्देशांक वस्तूचे मूल्य म्हणजे किंमत आणि परिमाण यांचा गुणाकार होय वस्तूची किंमत म्हणजे पी आणि वस्तूचं परिमाण म्हणजे क्वांटिटी क्यू यांचा गुणाकार करून आपल्याला मूल्य निर्देशांक मिळत असतो मूल्य निर्देशांक हा चलाच्या मूल्यातील बदलाचे रुपयाच्या स्वरूपात मोजमाप करतो म्हणजे चलाचं रूपांतर रुपयांमध्ये किती होतं किती रुपये झाले एखाद्या वस्तूचं याच्यासाठी आपल्याला मूल्य निर्देशांक मदत करत असतो चार नंबर विशिष्ट हेतू निर्देशांक विशिष्ट हेतूने जे निर्देशांक तयार केले जातात अशा स्वरूपाच्या निर्देशांकाला विशिष्ट हेतू निर्देशांक असं म्हणतात मग कोणकोणत्या हेतूने निर्देशांक तयार करता येतात तर आयात निर्यात निर्देशांक किंवा श्रम उत्पादकता निर्देशांक किंवा शेअरच्या किमतीतील निर्देशांक अशा स्वरूपात जे निर्देशांक तयार केले जातात ते विशिष्ट हेतूने तयार केले जातात आणि यालाच आपण विशिष्ट हेतू निर्देशांक असं सुद्धा म्हणत असतो भारत सरकार हे वेगवेगळ्या हेतूनुसार निर्देशांक तयार करत असते या चित्रामध्ये तुम्हाला हे सर्व जे निर्देशांक आहेत हेतूनुसार ते दिसत असतील ठीक आहे आपला आजचा जो भाग होता याच्यामध्ये आपण निर्देशांक म्हणजे काय हे शिकलो त्याची व्याख्या शिकलो त्याची वैशिष्ट्य शिकलो, शिकलो आणि प्रकार शिकलो तर आता जो भाग आहे तो आहे सरप्राईजचा व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी म्हटलं होतं की या व्हिडिओमध्ये काही सरप्राईज असणार आहे काहीतरी नवीन गोष्ट असणार आहे ती नवीन गोष्ट अशी आहे मित्रांनो की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे या लिंकवरती जर तुम्ही क्लिक केला तर एक प्रश्न मला तुमच्यासमोर उपस्थित होईल ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे तुम्हाला शाळा लिहायची आहे आणि दहा प्रश्न या भागावरती विचारलेले आहेत दहा प्रश्न हे दहा प्रश्न तुम्हाला फक्त टीक करायचे टीक केल्यानंतर उत्तर सबमिट करायचं आहे उत्तर सबमिट केल्यावरती तुम्हाला किती गुण मिळाले हे लगेच कळतील जेणेकरून जर कमी गुण मिळाले असतील तर हा भाग समजलेला नाही आहे किंवा व्यवस्थित अभ्यासलेला नाही आहे असं असं मानता येईल आणि मग एकदा परत हा भाग रिव्हिजन करून तुम्ही जास्ती जास्तीत जास्त गुण मिळवू शकता ठीक आहे त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आपला चॅनल अजून पण सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा चॅनल सबस्क्राइब केल्यावरती बेल वरती क्लिक करायला विसरू नका बेल ऐकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा म्हणजे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे लगेच कळतील ठीक आहे हा भाग कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा काही सूचना असतील तर त्या पण तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता ओके okay. बाय बाय